हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी ज्या महिला दिवसभर घरी असतात, ज्या महिला हाऊसवाईफ आहेत, हाऊसमेकर आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हाऊसवाईफ कशा दिवसभर स्टायलिश दिसू शकतात याबद्दलच्या काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत देखील शेअर करा. आपल्या स्टायलिश दिसण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे आपल्या केसांचा. जर आपले केस व्यवस्थित विंचरलेले असतील तर आपण तिथे छान आणि स्टायलिश दिसतो. जनरली काय होतं, घरात खूप सारे कामं असतात आणि कामामध्ये आपण असे मोकळे केस सोडू नाही शकत. कुठं जेवण बनवताना जर जेवणात पडले वगैरे खूप इरिटेशन होतं. गर्मीमध्ये तर खूप जास्त घाम येतो, त्यामुळे आपण मोकळे केस तर घरात सोडूच नाही शकत. तर जनरली बायका काय करतात की केसाचा बुजोडा करतात, म्हणजे बन बांधतात, तर तो इथे लोस म्हणजे खाली बुजोडा बांधतात, तर तो लुक तिथे चांगला दिसत नाही. त्याऐवजी तुम्ही हाय बन बांधा, म्हणजे इथे केसांना इथे बुजोडा बांधून इथे बन करा आणि क्लच लावा, तर तो लुक देखील छान दिसतो. किंवा मग तुम्ही वेणी घालू शकता, सिंपल वेणी देखील खूप छान दिसते, म्हणजे आपण व्यवस्थित आवरलेलं दिसतं, त्यामध्ये खूप छान सुंदर आणि सिंपल लुक वेणीने येतो. किंवा मग तुम्ही सिंपल एक रबर लावा, जसं मी आत्ता केलं, रबर लावून असे केस मागे बांधू शकता, हाही लुक देखील छान येतो. यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपले कपडे. जर तुम्ही डेली वेअरला साडी घालत असाल किंवा मग कुर्ती सूट वापरत असाल, तर तुम्ही कुर्ती साडी सूट या सगळ्यांचे कलर व्यवस्थित निवडले पाहिजे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. शक्यतो तुम्ही लाईट आणि ब्राईट कलरचे कपडे ट्राय केले पाहिजे. अशा प्रकारच्या कपड्यांमधून एक पॉझिटिव्ह वाईब निर्माण होतो आणि आपण दिवसभर फ्रेश राहायला आपल्याला मदत होते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही फॅब्रिक निवडताना कॉटन फॅब्रिक, शक्यतो कॉटन फॅब्रिकची साडी, कॉटन फॅब्रिकची कुर्ती सूट आपण ट्राय केले पाहिजे. कारण की कॉटन फॅब्रिक हे प्रत्येक सीझनसाठी बेस्ट असतं. यानंतर कपड्यामध्येच दुसरी गोष्ट येते, ती म्हणजे ओढणी. जर आपल्या घरात अचानक कोणी गेस्ट आला तर आपण ओढणी घेतो, तर जनरली आपण अशी ओढणी घेतो, पण अशी ओढणी घ्यायची नाही. हे हा लुक बिलकुल पण चांगला दिसत नाही. त्याऐवजी तुम्ही अशी ओढणी ट्राय करू शकता, हे देखील छान दिसतं. किंवा मग तुम्ही अशी वन साईड ओढणी घ्या, ते देखील खूप छान दिसतं. सिंपल लुक येतो आणि दिसणाऱ्यालाही छान दिसतं, आपलं इम्प्रेशन तिथे छान पडतं. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर आपण खूप सिंपल आणि स्टायलिश दिसू शकतो. यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्वेलरी. ज्वेलरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात ज्वेलरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आपलं मंगळसूत्र. तर काही बायका रोज वापरण्यासाठी असे लॉंग काळ्या मण्यावाले मंगळसूत्र यूज करतात, तर ते दिसताना छान दिसत नाही. त्याऐवजी तुम्ही शॉर्ट मंगळसूत्र, मिनी गंठण तुम्ही ट्राय करा. त्यामध्ये तुम्ही सोन्याचं मिनी गंठण किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायमंडवाले गंठण देखील ट्राय करू शकता. ते दिसताना छान दिसतात, रिच लुक येतो त्याने. त्यानंतरचा दुसरी ज्वेलरी म्हणजे आपले इयररिंग्स. तर जर तुम्हाला गोल्ड ज्वेलरी घालायला आवडत नसेल, मी तर दिवसभर घरात गोल्ड ज्वेलरी घालत नाही. रोज काढून ठेवा, परत सकाळी घाला, संध्याकाळी काढून ठेवा. जर मध्येच हरवलं तर काय करणार ना. त्याऐवजी तुम्हाला जर गोल्ड ज्वेलरी घालायची नसेल तर तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी ट्राय करा. ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे, डायमंडवाली ज्वेलरी येतात, ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि घरात आपण खूप जास्त मोठे मोठे झुमके किंवा खूप जास्त लॉंग इयररिंग्स देखील आपण ट्राय घालू नाही शकत. त्याऐवजी तुम्ही स्मॉल छोटे इयररिंग्स ट्राय करा, ते छान दिसतात. सोन्यामध्ये जर तुम्हाला जर गोल्ड ज्वेलरीज जर तुम्हाला गोल्ड इयररिंग्सच घालायचे असतील तर तुम्ही हुकवाले इयररिंग्स म्हणजे रिंगा येतात. रिंगामध्ये पण आजकाल खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराच्या रिंगा अवेलेबल आहेत, त्या तुम्ही ट्राय करू शकता. किंवा मग फक्त टॉप्स येतात, असे ड्रॉप असतो सोन्याचा, ते देखील तुम्ही ट्राय करू शकता, ते देखील छान दिसतं. यानंतरचं दुसरी ज्वेलरी म्हणजे आपल्या पायातले पैंजण आणि पायातले जोडवे. तर मी बऱ्याच बायकांना पाहिलेलं आहे की त्या अशा जाड जाड चैन असणारे पैंजण वापरतात. त्यांना आवडत असेल, प्रत्येकाची आपली चॉईस असते. फक्त मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नाजूक आणि बारीक चैन असणारे, बारीक डिझाईन असणारे पैंजण ट्राय करून पहा, ते देखील खूप सुंदर दिसतात. त्यानंतर येतात ते म्हणजे जोडवे. तर जोडव्यामध्ये देखील तुम्ही नाजूक डिझाईन ट्राय करा. आजकाल जोडव्यामध्ये डायमंडवाले जोडवे देखील अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. अशा प्रकारचे जोडवे घातल्याने जे पाय अतिशय सुंदर दिसतात आणि
छान लुक तिथे क्रिएट होतो. त्यानंतर येतात त्या म्हणजे बांगड्या. तर ज्या नॉर्मली ज्या बांगड्या असतात ना अशा प्रकारच्या, त्या बांगड्या तुम्ही घालू नका. त्याऐवजी तुम्ही प्लेन बांगड्या ट्राय करा किंवा मेटलच्या बांगड्या ट्राय करा. मेटलच्या बांगड्या दिसताना खूप सुंदर दिसतात आणि खूप रिच लुक येतो, त्यामुळे तुम्ही मेटलच्या बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हाऊसवाईफ ट्राय करतात, म्हणजे ज्या बायका घरी असतात त्या असा विचार करतात की आपण कुठे जातो बाहेर, आपण घरीच तर असतो दिवसभर, मग काय स्वतःला मेंटेन ठेवायचं. पण असं नाही, स्वतःला मेंटेन ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जरी दिवसभर घरी असाल तर तुम्ही स्वतःला छान फील करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे दिवसातला ॲटलीस्ट एक तास तरी तुम्ही स्वतःसाठी काढला पाहिजे. तर स्वतःला मेंटेन ठेवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आपलं बॉडी वॅक्सिंग. वॅक्सिंगमध्ये जनरली बायका फक्त काय करतात, आयब्रोज करतात. पण असं नाही, तुम्ही अप्पर लिप्स असतात, तुमचे फेशियल हेअर असतात, ते देखील रिमूव्ह करणं खूप जास्त गरजेचं असतं. जर तुमच्या फेसवरती खूप जास्त केस असतील तर ते देखील दिसताना छान दिसत नाही, त्यामुळे तुम्ही ते फेशियल हेअर देखील रिमूव्ह केले पाहिजे. अप्पर लिप्स असतात ते देखील तुम्ही रिमूव्ह केले पाहिजे. यानंतर वॅक्सिंग, जर तुमचे हात असे स्मूथ आणि प्लेन असतील तर दिसताना किती छान दिसतात. जर त्याऐवजी जर तुमच्या हातावरती असे केस असतील, काही काही बायकांच्या हातावरती खूप जास्त केस असतात, त्याऐवजी जर तुमच्या हातावरती केस असतील आणि जर तुम्ही असं समजा की तुम्ही असे एखाद्याच्या शेजारी बसलाय आणि तुमचा हात असं त्याच्या हाताच्या शेजारी आला आहे आणि त्या बाईचा हात खूप जास्त स्मूथ आहे, प्लेन आहे, त्यावरती अजिबात केस नाही आणि तुमच्या हातावरती कुठेतरी केस आलेले आहेत, तर ते दिसताना खूप विचित्र दिसतं आणि तिथे तुम्ही लो फील कराल. त्यामुळे आपण दर महिन्याला आपलं वॅक्सिन वगैरे, आपलं आयब्रोज, आपले अप्पर लिप्स, फेशियल हेअर या सगळ्याचे रिमूव्ह केले पाहिजे, या सगळ्याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे आपले हाताचे आणि पायाची नखं. काय काय बायकांना खूप जास्त नखं वाढवायला आवडतात, पण जर तुम्ही त्या नखांना मेंटेन करणार असाल तरच तुम्ही ते नखं वाढवा. नखांना व्यवस्थित शेप देणं गरजेचं असतं, त्यांना नेलपेंट लावणं पण देखील गरजेचं असतं. काही वेळेस काय होतं, काही नखांची नेलपेंट निघून गेलेली असते, काही ठिकाणी नेलपेंट असते, काही ठिकाणी नसते, ते देखील दिसताना छान दिसत नाही. त्याऐवजी त्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या नखांना मेंटेन करणार असाल तरच तुम्ही नख वाढवा, नाहीतर तुम्ही साधे नख कट करू शकता माझ्यासारखे. तर या होत्या काही छोट्या छोट्या आणि सिम्पल टिप्स. तर त्यामध्ये चेंजेस करून तुम्ही घरी देखील खूप सिम्पल स्टायलिश लुक क्रिएट करू शकता. जर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल, माझे व्हिडिओज पाहायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता.